मला वाटतं काँग्रेसची धडक जी आहे ना ती थेट आहे, सरळ आहे. हत्ती कसा सरळ चालतो, आपली चाल काही हत्तीसारखी आहे. काँग्रेस सरळ त्या मार्गाने जे येतील त्यांना बरोबर घेऊन, जे येणार नाहीत त्यांना बाजूला सोडून. ही काँग्रेसची चाल आहे. आपलं काही उंटासारखं तिरकं जात नाही आणि घोड्यासारखं अडीच घर चालत नाही. सरळ तो विचार आहे, तो गरिबांचा विचार आहे, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा विचार आहे. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की एवढं मोठं पाठबळ तुमच्या सोबत असताना, एवढी मोठी वैचारिक शिदोरी बरोबर असताना कोणाला घाबरण्याचं कसलंही कारण नाही आहे. उजाळ माथाने लोकांपुढे जा आणि सांगा जाणार हे आम्ही केलंय आणि राहिलेलं आम्हीच करणार, दुसरा कुणीही करू शकणार. मला वाटतं काँग्रेसची धडक जी आहे ना ती थेट आहे, सरळ आहे. हत्ती कसा सरळ चालतो, आपली चाल काही हत्तीसारखी आहे. काँग्रेस सरळ त्या मार्गाने जे येतील त्यांना बरोबर घेऊन, जे येणार नाहीत त्यांना बाजूला सोडून. ही काँग्रेसची चाल आहे. आपलं काही उंटासारखं तिरकं जात नाही आणि घोड्यासारखं अडीच घर चालत नाही. सरळ तो विचार आहे, तो गरिबांचा विचार आहे, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा विचार आहे. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की एवढं मोठं पाठबळ तुमच्या सोबत असताना, एवढी मोठी वैचारिक शिदोरी बरोबर असताना कोणाला घाबरण्याचं कसलंही कारण नाही आहे. उजाळ माथाने लोकांपुढे जा आणि सांगा जाणार हे आम्ही केलंय आणि राहिलेलं आम्हीच करणार, दुसरा कुणीही करू शकणार नाही.